लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना देखील सातारा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असणार याबद्दल अनेक शंका कुशंका घेतल्या जात होत्या. मात्र अखेर भाजपच्या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले हेच सातारा लोकसभेची निवडणूक लढतील असं आता महायुतीच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. आज राज्यातील उमेदवारांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सातारा लोकसभेच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले हेच अधिकृत उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून सर्व सातारकरांना लागलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. आम्ही सगळे टाळ्या वाजवणार, समोरचा जो असेल ना तो विचार करायचा की आपण कमी बोललं पाहिजे, म्हणून कमी बोलतो असंच.